बातमी पाहूयात नाशिक येथून। पेट्रोल डिझेलचे सातत्याने होत असलेले दरवाढ रोखण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत अनोख्या पद्धतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नाशिक शहरात आम्ही पेट्रोल व डिझेलची दरवाढी संदर्भात निषेधार्थ एक आंदोलन केलेलं आहे। बैलगाडीतनं आम्ही विद्यार्थ्यांना इथं कॉलेजपर्यंत घेऊन आलेलो आहे। ही पेट्रोल डिझेलची जी दरवाढ आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। म्हणजे 15-15 दिवसात 15-20 वेळेस कुठली डिझेलची आणि पेट्रोलची दरवाढ होती। आज पेट्रोल 111 रुपये आणि डिझेल 101 रुपये असं झालेलं आहे। तर याची दरवाढ कुठेतरी थांबली पाहिजे याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नाशिक शहरात एक उपासात्मक आंदोलन म्हणून आम्ही बैलगाडीतनं विद्यार्थ्यांना सोडलेलं आहे। यावेळी डॉक्टर अमोल वाजे, जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, विभाग अध्यक्ष निलेश बंधुरे, विशाल डोके, रामदास मेतगे, समाधान तिवडे, राहुल कमांडकर, जानू नवले, नवराज रामराजे, निलेश सानप, राहुल पाठक, डॉक्टर संदीप चव्हाण, विशाल पगार, महेश शेळके, रेहान शेख, अक्षय पाटील, सिद्धांत काळे, दादा निगळ, शिवाजी मटाले, राजाराम पाटील निगळ, शुभम गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।